ऐसे ही सोलापुर की हर अपडेट देखने के लिए हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए और बेल आयकन को दबाइए। सोलापुर जिल्ह्यातील कोरोना व्हायरस आजाराशी संबंधित व्यक्तींची आकडेवारी खालील प्रमाणे आहे। होम क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 2001 व्यक्तींना ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी 738 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झाला आहे। अद्यापही 1263 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहे। इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आतापर्यंत 1148 व्यक्तींना ठेवण्यात आले होते, त्यापैकी 487 व्यक्तींचा 14 दिवसाचा कालावधी पूर्ण झालेला आहे व अद्यापही 661 व्यक्ती इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आहे। आयसोलेशन वॉर्डमधील रुग्णांची माहिती खालीलप्रमाणे आहे। आतापर्यंत 851 व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले होते, त्यापैकी 654 व्यक्तींचे अहवाल प्राप्त झालेले आहेत। अद्यापही 197 व्यक्तींचे अहवाल अप्राप्त आहेत। प्राप्त झालेल्या 654 टेस्ट रिपोर्टपैकी 624 अहवाल हे निगेटिव्ह आलेले आहेत, तर 30 अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत। काल पॉझिटिव्ह टेस्ट झालेल्या रुग्णांची संख्या 25 होती, मात्र आज वाढून ती 30 झालेली आहे। पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 5 रुग्णांची भर पडलेली आहे। या 5 रुग्णांमध्ये 4 रुग्ण हे सारीचे होते, तर 1 रुग्ण रवरपेठ परिसरातील कॉन्टॅक्टशी संबंधित आहेत। आज जे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि त्यामध्ये जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत, त्यापैकी 1 रुग्ण मोदीखाना परिसरातील आहे, दुसरा रुग्ण हा शास्त्रीनगर परिसरातील आहे, तिसरा रुग्ण जोशी गल्ली परिसरातील, तर चौथा रुग्ण शनिवार पेठ व 5वा रुग्ण मदर इंडिया झोपडपट्टी परिसरातील आहे। जे अहवाल प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये 1 पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाचा ऑलरेडी मृत्यू झालेला आहे। सदर रुग्ण हे 75 वर्षाचे पुरुष होते। सदर रुग्णाला सारीचे सिमटम असल्यामुळे दिनांक 19/4/2000 रोजी रात्री सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट करण्यात आले होते। त्यांचा स्वॅब दिनांक 20/4 रोजीच घेण्यात आला होता व पत्तापासणीस पाठवण्यात आला होता, परंतु त्यांचा अहवाल येण्यापूर्वीच दिनांक 20/4/2020 रोजी सकाळी 7 वाजता त्यांचा 75 वर्षीय मृत पुरुषाचा अहवाल संध्याकाळी प्राप्त झालेला आहे। आतापर्यंत सोलापूर शहरात कोरोनाचे 30 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, त्यापैकी 3 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे व 27 रुग्णांचा उपचार सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुरू आहे। यापूर्वी सोलापूर शहरामध्ये 6 ठिकाणी कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आला होता, परंतु आजचे जे अहवाल प्राप्त झाले आहेत त्यामुळे आणखी 3 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात येत आहेत। यामध्ये मदर इंडिया, मोदीखाना परिसर आणि शास्त्रीनगर परिसर यांचा समावेश आहे।